कोगनोळी तालुका निपाणी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला महाराष्ट्र राजभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून आता कर्नाटकातही मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी यावेळी प्रारंभी शालेय मुलींच्या उपस्थित जिजाऊ वंदना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. अरुण पाटील प्रास्ताविक भाषणात सध्या मराठा आरक्षण का सुरू आहे त्याची पार्श्वभूमी सांगितली. यावेळी बोलताना माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील म्हणाले, जातीय निहाय जे लोक त्यांना आहेत तसं होणं गरजेचं आहे. कुठल्या जातीचे लोक किती आहेत ते आपल्याला कुणालाच माहिती आपल्या देशामध्ये आणि त्या माहितीनुसार आरक्षण मिळणं सोपं आहे. आणि त्या ठिकाणी भारतामध्ये जे जे राजकीय पक्ष आहेत ते सत्तेवरती आहेत किंवा सत्तेवरती नाही आहेत त्या सगळ्यांनीच या ठिकाणी यामध्ये लक्ष घालून आमच्या समाजावरती जो अन्याय होत आहे हा अन्याय थांबवण्यासाठी, कारण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जे दिवसात आपण बघितलं म्हणजे माध्यमावरती बघितलं गाड्या पुढे सगळे प्रकार होत आहेत, पण त्या प्रकाराला फाटा देऊन त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आपण आज जे उपोषण या समाजासाठी किंवा आरक्षणासाठी आपण आयोजित केलेलं आहे असं शांततेच्या मार्गानं भविष्य काळामध्ये सुद्धा आपण सर्वजण धरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जे या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला आपण सर्वांनी या ठिकाणी पाठिंबा देऊया. भविष्य काळामध्ये सुद्धा इतर काही गोष्टी आपल्याला करावं लागत असतील तर शांततेच्या मार्गाला आरक्षण मिळून जोपर्यंत आपण सुद्धा या लढ्यामध्ये सामील घेऊया विचार व्यक्त करून थांबतो. या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील आदी राजकीय नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवित मनोगते व्यक्त केली. कोगनोळीहून अनिल नवाळे.